थेट आपण जाणार आहोत, आदित्य ठाकरे बोलत आहेत. याला अनेक नावं दिलेली आहेत लोकांनी, कधी निष्ठा यात्रा बोलतात, कधी प्रेम यात्रा, शिवसंवाद दौरा म्हणून आहे. पण हे सगळं करतोय कशासाठी, मी का करतोय, तर एकाच गोष्टीसाठी की तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी. कारण पुन्हा एकदा आपली शिवसेना बांधायची आहे, महाराष्ट्र बांधायचा आहे, घडवायचं आहे, म्हणून तुमचं प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला फिरत आहे. मी आज सकाळी इथे येत असताना अनेक आठवणींना उजळ देत होतो, विचार करत होतो की काय नक्की घडलं असेल. ओ बसा ना, जरा शांत हो. काय नक्की घडलं असेल ज्याच्यामुळे ही गद्दारी झाली, ह्या लोकांनी गद्दार हे का झाले, कसे झाले, कधी झाले हे कळलंच नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, गेल्या 2.5 वर्षात आपलं सरकार एवढं चांगलं चाललं, लोकसाहेबांचं जे काम होतं ते नुसतं महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात आणि प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक शहरात नाही तर महाराष्ट्रभरात तर होतच, पण देशभरात लोकसाहेबांचं कौतुक चाललेलं, आणि देशभरात नाही तर जगभरात आपलं कौतुक चाललेलं की कोविडचं जसं आपण काल हाताळलं त्याचं कौतुक मुख्यमंत्री म्हणून लोकसाहेब एवढे प्रसिद्ध होत होते की गेल्या 2 वर्षात दोन्ही वर्षांमध्ये जे मुख्यमंत्री होते टॉप 5 मध्ये देशातले मुख्यमंत्री म्हणून नाव उद्धवसाहेबांचं येत होतं. जर जग बघत असेल, जर आपला देश बघत असेल की महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री मिळालेला आहे, तर ह्या गद्दारांच्या 40 गद्दारांच्या नक्की मनात किंवा काय नक्की विचार असेल, की हृदयात काय असेल, काय दुःख असेल यांचं, की चला चांगला मुख्यमंत्री, चांगला माणूस, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र सुपुत्र, त्याला आपण खुर्चीवर बाजूला करायचंय, गद्दारी करायची, त्याच्या पाठीत संजीत उपसायचं आहे आणि आपल्याला तिथे बसायचं आहे, हे नक्की काय त्यांचा विचार असेल अजूनही मला काही कळत नाही. खरं परवाकडे 20 जुलैला 1 महिना होऊन गेला गद्दारीला, पण मला तुम्ही सांगा, इथे अनेक महिला जमलेल्या आहेत, इथे अनेक तरुण मित्र जमलेले आहेत माझे, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तुम्ही मला सांगा हे जे काही राजकारण आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे ते तुम्हाला पटणारा राजकारण आहे का? पटणार आहे. कारण ज्या माणसांनी, ज्या पक्षप्रमुखांनी, ज्या कुटुंबप्रमुखांनी आपल्याला आपली ओळख दिली, आपल्याला जोपासलं, आपल्याला सांभाळून घेतलं, कठीण काळात आपल्याला सोबत घेतलं, तिकीट दिलं, प्रचार केला तुमच्यासाठी, मेहनत घेतली, हरलो असू तर सांभाळायला लागलंच असतं, कारण तुम्ही जसं काही ट्रॅक रेकॉर्ड पाळायला असतातच. पण सत्ता आल्यानंतर जे काही आपण इथे शब्द दिलेले, महाराष्ट्रभरात दिलेले जी काही वचनं होती ती पूर्ण केलेली आहेत आणि करत आहोत, असं मुख्यमंत्री याच्या पाठीत कंदील का खुपसला हे राजकारण मला अजूनही कळलं नाही. इथे येताना मी आता भगवान श्री रामाचं दर्शन घेऊन आलेलो आहे, काळाराम मंदिर जे आपलं नाशिकमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे, अनेकदा तिथे गेलो आधी, आता पण जाऊन आलो मी तिथे, आणि तेच एक ब्रीदवाक्य शिवसेनेचं झाले, रघुकुल रीत सदाचली आहे, प्राण जाय पर वचन ना जाय, आणि तसंच काम आपण करत होतो. म्हणजे आता पण मला वाटतं जिल्हा प्रमुख साहेब आपण सांगत होतो कुठे बसलो, तिथे बसलो, तुम्ही सांगत होता की पाण्याची जी योजना आहे, असाच दिवस होता मनमाड मध्ये मी आलेलो, जन आशीर्वाद यात्रा होती आणि दोन पाऊस पडत होता, आणि मी त्यांना सांगितलं जर आपलं सरकार आलं, जर तुम्ही आमदार निवडून दिलं तर मी स्वतः ते पाठपुरा करेन, आणि सांगितलं तसं केलं, उद्धव साहेबांनी 300 कोटी मला वाटतं मंजूर करून दिले मुख्यमंत्री असताना. हे आपलं काम आहे, शिवसेनेचं काम, पण स्वतःसाठी काही बोलत राहायचं, काही आरोप करायचे. मी आता जास्ती काही उत्तरं देत बसणार नाहीये, कारण गद्दार नसते तर उत्तरं दिली असते, गद्दाराला प्रश्न विचारायची हिंमत नसायला पाहिजे आणि लायकी पण नसते. शिवसैनिकांनी जर प्रश्न विचारला असता, नागरिकांनी जर प्रश्न विचारला असता तर हो आम्ही उत्तर द्यायला कटिबद्ध आहोत, पण गद्दाराला मी उत्तर देणार नाही. गद्दारांनी पहिलं उत्तर द्यावं, त्यांनी गद्दारी का केली, ज्याच्यावर 2-3-400 केसेस अजून वेगळ्या वेगळ्या, तर काही लोकांना बसूनच फिरणार, अजून काय करणार. एकदा खोटं बोललं आणि खोटं बोलत राहतो, एकदा फसवलं की फसवत राहतो, याच्या लोक आता आम्ही घेतलो. ही लोकांची भावना आहे की गद्दारांनी थोडी बघावी, ओळखून घ्यावी, बघून घ्यावी. कारण मी पर्यटन मंत्री म्हणून मला माहितीये पर्यटनाचा कधी महाराष्ट्राकडे पडलं नव्हता. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असताना, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्या दोघांनी
पर्यटन खात्याला 1700 कोटी दिले आणि त्याच्यातून अनेक ठिकाणी महाराष्ट्राचे पैसे आरटीडीएस मधून आपण देत असतो अनेक गोष्टींसाठी. या मनमाडमध्ये मागच्या वर्षी मी 8 कोटीचा फंड इथे दिलेला आहे अनेक गोष्टींसाठी. कधी प्रश्न विचारला नाही कशासाठी देत आहे. मंदिराचा पुनर्विकास असेल, मंदिरांचं हे काही वेगळं असेल, रस्त्यांचं असेल, काही जे काही पर्यटनासाठी चांगलं असेल मी फंड दिलंय मला माहिती. अनेक गोष्टी माझ्या खिशात यादीच आहे. ही यादी आहे की आता मला बसताना मला भाऊ चौधरी साधारणजी काय काय आपण कुठे कुठे दिलेलं आहे पर्यटन स्थळ अनेक गोष्टी गुरुद्वारा हे सगळं आहे. पण मी वाचून दाखवणार नाही, लोकांमध्ये जाऊ दे यादी. पण गद्दाराला उत्तर देण्यासाठी मी कटिबद्ध नाहीये. पण काय गद्दारी करायची तरी कशी करायची, कसं का करायची. हे जे राजकारण चालू आहे जे मी सांगत आहे महाराष्ट्राला देखील पटणार नाही ना, देशाला पटणार आहे ना, लोकांना पटणार आहे, लोकशाहीला पटणार आहे. पण माणुसकी सोडून हे कधी राजकारण केलेलं आहे. शिवसैनिक म्हणून असेल, एक 32 वर्षाचा तरुण माणूस म्हणून असेल, एक मुलगा म्हणून असेल, मला कधीही राजकारण पटणार नाही. आणि म्हणूनच हा शिवसंवाद दोन मी सगळीकडे करत आहे, महाराष्ट्रभरात करत आहे. तुम्हाला एवढंच विचारायला राणासाहेब पाटील आव्हाड, आमचे अमीनभाई संतोष भाऊ, अमजदभाई पठाण असेल, नंदूभाऊ पाटील असेल, राणा प्रताप भाऊ असेल, महेंद्र भाऊ असेल, मुकेश शेठ, अमोल शेठ, पंकज भाऊ, रफिक भाई, आनंद शेठ, कसलीवाल, स्वप्नील शेठ, महावीर पारख शेठ असेल, संतोष भाऊ आयरे असेल, श्रीकांत परदेशी, दशरथ रेरे, संजय आयर, पंकज भाऊ आणि तसेच ज्यांच्या जीवावर, ज्यांच्या भरोशावर कुठली माझी लायकी नसताना मतदारसंघाचा विकास असेल, मंत्रालयात गेल्यानंतर चांगले चांगले अधिकारी उठून उभे राहत असतील आणि समान झोपत असतील अशी असलेले माझे मायबाप, माझी जनता समोर असलेले सर्व माझे भाऊ. मला माहितीये की संध्याकाळी 8 वाजता ज्यावेळेस आदित्य साहेबांचं भाषण चालू झालं आणि आदित्य साहेबांच्या भाषणामध्ये ज्यावेळेस आदित्य साहेब आवर्जून लोकांना आव्हान करत होते त्यावेळेस दुर्दैवानं प्रचंड वाईट वाटलं की जे शिवसेनेचं जे शिवबंधन असतं, जे हिंदुत्वाचं शिवबंधन असतं, ज्याला जे भगवा आपलं हिंदुत्व आहे ते आदित्य साहेबांच्या हातात नव्हतं, जे शिवसेनेचं प्रतीक आहे ते आपलं आदित्य साहेबांच्या आपल्या हातात नव्हतं. आणि मग आम्ही सर्वांनी सगळ्या आपल्या नेत्यांना, व्यासपीठावर असलेल्या प्रमुख नेत्यांना फोन लावले आणि संध्याकाळी 7 वाजता ठरवलं की आपल्याला उद्या मेळावा घ्यायचा आहे. परंतु मेळावा कोणाच्या विरोधात नव्हता घ्यायचा, कोणाला काहीतरी टोचून बोलण्यासाठी आपल्याला मेळावा नव्हता घ्यायचा. तर मेळावा घ्यायचा होता की अनेक दिवसापासून तुमचा आमदार, जो तुमच्या भरोशावर निवडून आला, जो तुमच्या आशीर्वादाने निवडून आला, तुम्ही दिलेल्या, आपण दाखलेल्या माझ्या झोळीमध्ये, आपण दाखलेल्या मताच्या भीतेमध्ये निवडून आला. आपण जे मला मताची जी भीक माझ्या झोळीमध्ये टाकलेली आहे त्या मतावर आज मी स्वाभिमानाने इथे उभा आहे की जी भीक मी माझ्या झोळीत टाकली, तुम्ही जी